राज्यामध्ये सध्या दुष्काळाचं सावट असताना वाशिमकरांसाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकमेव एकबुर्जी धरण हे 100% भरून ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे वाशिमवासियांची पाण्याची चिंता मिटतेय. कधी भरणार वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प कधी भरणार? अखेर आता ऑगस्टच्या महिन्यात ही प्रतीक्षा वाशिमकरांची संपलेली आहे. कारण की एकबुर्जी प्रकल्पाच्या माध्यमातून वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प 100% भरला आहे आणि आता त्याच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि त्या पाण्याच्या विसर्गाच्या माध्यमातून निर्माण होणारा धबधबा अखेर प्रवाहित झालेला आहे आणि 100% धरण क्षेत्र भरल्याने शेतकऱ्यांची चिंता बऱ्यापैकी मिटली आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा जो एकबुर्जी धरण भरल्याने आता वाशिम शहराची पण चिंता दूर झालेली आहे. एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे ऐन पावसाळ्यामध्ये, मात्र दुसरीकडे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी धरण तडतुडुंब भरल्याने आता हा एकबुर्जीचा जो सांडवा आहे त्यातून जो पाणी वाहायला सुरुवात झालेली आहे ते पाहण्यासाठी वाशिम परिसरातील किंवा वाशिम जिल्ह्यातील नागरिक आता या धबधब्याकडे हे निसर्गाचा अनोखं रूप कैद करण्यासाठी इथं येत असतात. एका पद्धतीने पाहिलं तर पर्यटन स्थळ म्हणून पाहिलं जाते, मात्र मागील काही दिवसामध्ये काही घटना घडल्या होत्या त्यानंतर प्रशासनाने याच्यावर अंकुश आणले होते. आता ते अंकुश कायम राहतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.